नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू। क्षणभर विसावेल वाट सरू सावलीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात। नमस्कार, आपण मनोबल प्रकल्पाच्या निमित्ताने आज तुमच्या सगळ्यांची संवाद साधतीये। छान नवीन वर्ष घेऊन येत आहे, पण खरं सांगू मला सांगा, हा आपल्या सगळ्यांसाठी प्रकल्प आहे का हो? आपण घर बांधतोय की नाही, आणि घराच्या विटा आपण कधी मोजत नाही, त्या प्रत्येक गोष्टीला सोन्याचं मोल असतं, आणि त्यातली वीट अन वीट आपल्या एका एका मदतीने उभी राहत जावी अशी आपल्या प्रत्येकाची धारणा असते ना। पण ही तुम्ही धारणा ठेवलीत आणि त्यातली गोडी जपलीत, म्हणून ती वीट लक्षात राहत नाही, किंवा त्याचा वीट येतही नाही, त्याचं अवीट पण लक्षात राहतं। आपल्या प्रत्येकाला कदाचित सुपीक जमीन मिळेलच असं नाही, ती निर्माण करता येईलच असं नाही, पण त्यातला एक वाटा आपण होऊ शकतो। आपण त्यातलं अख्खं झाड नाही होऊ शकलो, पण त्यातली सावली तर होऊ शकतो। हेच सांगणं तुम्हा सगळ्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं ते जाणलं, आमच्या प्रत्येकासाठी तुम्ही वेगळ्या प्रकारची सावली झालात। कधी आमच्या पाठीशी भक्कम उभे राहिलात, कधी आर्थिक असेल, कधी प्रत्यक्ष सहभागानं असेल, कधी तुमच्या वेगवेगळ्या भेटवस्तूंच्या निमित्तानं असेल, कधी वेगवेगळ्या शारीरिक योगदानातून असेल, अशा सर्व प्रकारचं योगदान जेव्हा जोडलं जातं ना, तेव्हा मला असं वाटतं की कणाकणानंच देवत्व घडत असतं आणि मूर्ती साकारत असते। तशीच ही माझ्या मते समाजधारणेची मूर्ती घडते आहे, आणि ज्यातून आपण काहीतरी उत्तम निर्माण करणार आहोत, जे उन्नतीकडे घेऊन जाणाऱ्या प्रकल्पाचं असेल, आणि त्यासाठी तुमच्या प्रत्येकाचा वाटा खूप मोलाचा आहे। एक छोटीशी काय म्हणू ना ओळ ऐकली होती की भ्रमभोवऱ्यात अडली नौका परी न बुडली, भ्रमभोवऱ्यात अडली नौका परी न बुडली, धरुनी सुकाणू हाती बसले तर रामराया। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की तुमच्या प्रत्येकातलं जे अस्सलपण आहे, तुमच्या प्रत्येकातला जो चांगुलपणा आहे, तुमच्या प्रत्येकाचं जे प्रेम आहे, त्यात तेच खऱ्या अर्थी अशा देवत्वाच्या रूपात किंवा अशा छान मदतीच्या रूपात जोडलं जातं, त्याचे सुकाणू या नौकेला लागतात। आणि मग काहीही समोर येवो, किती कोट्यांची उड्डाणं निर्माण होत, पण तुमच्या प्रेमाची कोटी आम्हाला कुठल्याही शब्दात बांधता येत नाही। ती इमारती इतकी पक्की असते आणि सच्ची असते, जी आमच्या मनातले मजले अजूनच उंचावत राहणार आहे। हा प्रकल्प जितका भव्य झाला आहे, तितकंच आपलं नातंही भव्य आणि दृढ होईल याची मला खात्री आहे। तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासनं ऋण व्यक्त करेन, किंबहुनाही ऋणानुबंध जोडले गेलेत। हा बंध अधिकाधिक दृढ होवो, आणि नवीन वर्षाच्या नवीन शुभेच्छा देत असताना आपण सुंदर सुंदर पावलं नव्याने टाकू आणि नवी नाती जोडू, अशी मला खात्री वाटते। तुम्हा सगळ्यांना नूतन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा आणि खूप मनापासून प्रेम।